समस्त सावंत परिवार धोका आला पोतला सावंत परिवार कल्याण कर हाथ बोला नमस्कार करा बोला आई राधा नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्राचीन धार्मिक व अतिशय लोकप्रिय असे जागृत आई तुळजाभवानीचे सोलापूर येथील सुप्रसिद्ध मंदिर, तसेच जाणून घेणार आहोत या धार्मिक देवस्थानाविषयी विशेष अशी माहिती। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मंदिराच्या परिसरात सुरुवातीला आपल्याला पाहायला भेटते ते तेथे असणारे वैशिष्ट्यपूर्ण बाजारपेठ। या बाजारपेठेत आमचे लक्ष आकर्षून घेतले ते तेथे असणाऱ्या जर्मनच्या छोट्या छोट्या भांड्यांनी। त्यानंतर आम्ही दर्शनाचा मोफत पास घेऊन मंदिराच्या भव्य आणि दिव्य अशा प्रवेशद्वारातून आम्ही मंदिर परिसरात गेलो। मंदिर हे प्राचीन काली असल्याने एखाद्या किल्ल्याप्रमाणे येथील वास्तूचे दगडी बांधकाम आपल्याला पाहायला मिळते। मंदिरात सुरुवातीला आपल्याला गोमुख तीर्थ पाहायला मिळते। येथे पायऱ्या उतरून आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला सर्वप्रथम दिसते ते एका दगडी गोमुखातून वाहत येणाऱ्या पाण्याचा प्रवाह। पाण्याच्या प्रवाहातून हाताच्या ओंजळीमध्ये पाणी घेऊन मग ते पाणी समोर असणाऱ्या शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करून तेथे असणाऱ्या शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले जाते। त्यावेळी मनास अतिशय प्रसन्न वाटते। या गोमुख परिसरात गेल्यावर जाणवणारी शीतलता व या दगडी वास्तूचे मनमोहक रचना मनाला प्रफुल्लित करून टाकते व आपण या धार्मिक वातावरणात रममान होऊन जातो। गोमुख तीर्थातून बाहेर आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटते ते श्री सिद्धिविनायक यांचे उजव्या सोंडेच्या गणपतीचे मंदिर। या सिद्धिविनायकांचे दर्शन घेऊन मग आपण पुढे दर्शनासाठी प्रारंभ करतो। मित्रांनो, या मंदिराचा इतिहास पाहायला गेलो तर असे कळते की हे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते। हे मंदिर 12 शतकात मराठा महामंडळेश्वर महतदेव कदंब यांनी बांधले होते। छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदैवता म्हणून आई तुळजाभवानीला ओळखले जाते। तुळजाभवानी आईला जगदंबा म्हणूनही ओळखले जाते। महाराजांना आशीर्वाद रूपाने आईने तलवार दिली होती। भौगोलिकदृष्ट्या पाहायला गेलो तर हे मंदिर बालेघाट डोंगराच्या कडेपठारावर वसलेले आहे। या मंदिराचे बांधकाम अतिशय कलाकुसरीने करण्यात आलेले आहे। आजूबाजूला इतर देवी देवतांचे छोटी छोटी मंदिरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। तसेच या मंदिराच्या परिसरात आईचा प्रसाद म्हणून आईला नेसवण्यात आलेल्या साडीच्या विक्रीचे दुकानसुद्धा आपल्याला पाहायला मिळते। दर्शनाला जाण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत। धर्मदर्शन, मोफत पास दर्शन, त्याच्यानंतर मुखदर्शन असे इत्यादी पर्याय आपल्याला उपलब्ध होतात। जर आपल्याला धर्मदर्शन करायचं असेल तर ते करण्यासाठी देवीच्या सिंहासनापासच्या गाभाऱ्यापासून 15 अंतरावरून आपल्याला देवीचे दर्शन होते। आम्ही मोफत दर्शनाचा पास घेतला होता त्यामुळे आम्ही तो पर्याय स्वीकारला व आम्ही दर्शनासाठी गेलो। सुरुवातीला 3 माळ्यावरून हळूहळू एक माळा खाली उतरत आम्ही मंडपाच्या जवळ जाण्यास सुरुवात झाली। मित्रांनो, आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क सवलत योजना येथे उपलब्ध आहे। प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष प्रवेशासाठी मार्क्सनुसार येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सूट दिली जाते। 25%, 50%, 75% व 100% मार्क्सनुसार येथे विद्यार्थ्यांना सवलत दिली जाते। पण दरवर्षी 65% किंवा त्यापेक्षा अधिक मार्क काढणे त्यासाठी आवश्यक आहे।
आईचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाहेर एक डावा नकार व उजवा होकार याकरता एक छोटेसे मंदिर आहे। तेथे कॉईन लावून बरेचसे भक्तजन आपला कौल बघून घेतात। त्यानंतर त्याच्याच समोर श्री छत्रपती शिवाजी महाराज राजद्वार आपल्याला पाहायला मिळतो। अतिशय भव्य दिव्य असा तो द्वार आहे। तिथून थोडे पुढे गेल्यावरती आईला मंदिरामध्ये नेसवण्यात आलेले वस्त्र आणि हे वस्त्र महावस्त्र म्हणून प्रसाद म्हणून आपण आपल्याला आवडीनुसार आपण विकत घेऊ शकतो व आईचा प्रसाद घेऊन आपण आपल्या तो प्रसाद घरी घेऊन जाऊ शकतो। मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर आजूबाजूला असणाऱ्या इतर मंदिर व तेथे सभोवताली असणारे धार्मिक वातावरण आपल्या मनाला अतिशय प्रसन्न करून टाकते। या मंदिरामध्ये अन्नपूर्णा आईचे मंदिरसुद्धा अतिशय पाहण्यासारखे आहे। आईचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून आईचे भक्तजन आईचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात। नवीनच लग्न झालेले वधूवर येथे आईच्या दर्शनासाठी येतात, तसेच गोंधळीसुद्धा येथे येतात। येथील गोंधळींचा संबळवादन अतिशय अलौकिक आहे। संबळवादनाचे संगीत ऐकून मनाला अतिशय प्रसन्न वाटते आणि त्या संगीतामध्ये आपण मंत्रमुग्ध होऊन जातो। काय नाव आई? सावंत। ही समस्त सावंत परिवाराचा दोघ आईला पुत्र आई सावंत परिवाराचं कल्याण कर, हात जोडा नमस्कार करा, बोला आई राधा। मंदिरातून बाहेर पडत असताना आपल्याला अनेक पूजा व धार्मिक वस्तूंची दुकाने पाहायला मिळतात। हळद, कुंकू, माळा, तोरण, प्रसाद अशी विविध दुकाने आपल्याला पाहायला मिळतात व या मार्केटमध्ये आपल्याला काही गोष्टी ज्या मिळतात त्या अतिशय सुंदर आहेत। स्त्री सौंदर्य प्रसादनाच्या असंख्य गोष्टी या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। मित्रांनो, आपण आपल्या वेळेतला वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। जर आपण आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपल्याला काही सुचवायचे असेल, सांगायचे असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मित्रांनो धन्यवाद।